तुला सांगितलं ना रात्रीत न देईल असं सांता क्लॉज. हा ट्री बनवायचा आहे ना, तर त्यासाठी आम्ही हा केकचा एक पुठ्ठा होता तो स्क्वेअर मध्ये कट करून त्याचा असा शंकू बनवलाय. इथं थोडं स्टॅपल मारले आणि इथं पॅक करून दिले सेलो टेपने. आता काय करायचंय, या ग्रीन कलरच्या पट्ट्या आहेत ना, हा बोल, इथे असे बॉल लावायचे. बॉल नाही, आपल्याला काय करायचंय, या ग्रीन कलरच्या पट्ट्या अशा टाकल्या आहेत ना, याला अशा कट करून आपण अशा ट्री बनवायचं ना, मासे लावू आपण. ठीक आहे, वेलकम बॅक टू द चॅनल. स्वागत आहे तुमचं सानविकाज कॉर्नरमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघाल आमचं छोटंसं ख्रिसमसचं सेलिब्रेशन. त्यामध्ये आम्ही एक छोटासा ख्रिसमस ट्री बनवला आहे, छोटासा केक बनवला आहे. सानूला सांताकडून एक गिफ्ट मिळालं आहे. तो सांता कोण आहे हे बघण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा लागेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पूर्ण वर्षामध्ये आपले कोणते कोणते सण येतात हे मुलांना माहिती व्हावी यासाठी आपण छोटंसं महिना सेलिब्रेशन करायला पाहिजे आणि मुलांना तेवढंच त्यातून आनंद मिळतो. आणि नेमकं त्या सणामध्ये काय करतात याचं थोडंसं महत्त्व त्यांना समजावून सांगितलं की त्यांना त्या गोष्टी कळतात. तर लहानपणापासूनच आपण अशी सवय लावली तर मुलांना सणांचं महत्त्वसुद्धा कळेल. तर सानूसोबत मी आता हा छोटासा ख्रिसमस ट्री बनवून घेते. अगदी सोपा आहे. तो कसा बनवायचा मी एकदम शॉर्टमध्ये तुम्हाला दाखवला आहे, तुम्ही ते नक्की बघा. आणि एक छोटासा ओरिओचा केक पण बनवला आहे. आणि सांताकडून सानूला काय गिफ्ट मिळालं आहे हे सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. सो एन्जॉय द व्हिडिओ. कन्सिस्टन्सी अशी ठेवायची, सोपा आहे. लास्ट टाइम सानूने केला होता हा केक. एवढी टाकते आणि थोडस बेकिंग सोडा. ते नाही खायचं बेटा, कर मिक्स. एक्स्ट्राचं झटकून द्यायचं आहे, आयसिंग वगैरे नाही करणार आहे. फक्त असं बनवून सानूला खायचं, नाही तर मग डायरेक्ट हीट लागेल ना. एक ताटली ठेवते, कुकर हा ना त्या केकसाठीच वापरते म्हणून खराब झाला आहे जास्त. त्याच्यावरती हे असं ठेवलं आहे आणि रिंग आणि शिट्टी काढून घेतली आहे. काय असतं ग पण हे मला सांगतंय खरं. तुम्हाला टीचरने दाखवलं का? आपण याच्यावरती अजून काय लावायचं, मी लावते, मी लावते इथे इथे लावायचं. तुला कळणार नाही ना कुठे लावायचं म्हणून. चांगलं वाटत, आवडलं तुला? अरे त्याला स्टँड लावायचं राहिला ना चालू. मध्ये असं पॅक करून घेतलंय आणि ह्या स्टँडला असं लावून द्यायचा. लाइटिंग छान वाटते ना.
आमच्याकडे एक लाइटिंग होती अशी, तर ती आम्ही लावली, तर त्याच्याने जास्त छान वाटतंय ते बघ. छान झालं ना? खूपच छान. खूपच छान झालं. कसलं गिफ्ट? मग सांता क्लॉज देईल तुला सरप्राईज गिफ्ट. गुपचूप देऊन जातो. मग तू लिहिली का चिठ्ठी? मग सांता क्लॉजला सांगितलं का मला हे गिफ्ट पाहिजे असं? नाही लिहिता येत. मी लिहून देऊ. बरं ठीक आहे. पण आहे ना, तू चिठ्ठी नाही लिहिली तरी चालेल, कारण सांता क्लॉज तुला असंच तू झोपलेली राहशील ना तेव्हा गिफ्ट देऊन जाईल. उद्या सकाळी मॉर्निंगला उठशील ना तू तेव्हा मस्त तुला गिफ्ट मिळेल, माहिती का? भेटेल ना बेटा. तुला काय सांगितलं? तुला सांगितलं ना रात्रीतनं देईल असं सांता क्लॉज? सॉक्स ना. हा, तुला सॉक्स मध्ये गिफ्ट भेटेल ना सानु. सांगून दे. कसली चिठ्ठी? बघ बरं मिळालं का तुला गिफ्ट? खरंच मिळालं ना? दिलं तुला सांता क्लॉज ने? येस. तुझे सांता क्लॉज कोण आहे? मम्मी पप्पा आहे. येस. मिळालं ना तुला गिफ्ट? हो बघ ना बेटा. तर प्रत्येक मुलांसाठी त्यांचे सांता क्लॉज हे त्यांचे मम्मी पप्पाच असतात.
त्यांच्या मम्मी पप्पांकडनंच त्यांना सर्व काही गिफ्ट्स मिळत असतात असं आम्ही सानूला सांगितलं आणि ती खूप खुश झाली. आणि तिने मी हे स्वतः सांगण्याच्या आधीच तिने सांगितलं की हे मम्मी पप्पानेच मला गिफ्ट दिलं आणि तुम्हीच माझे सांता क्लॉज आहेत. तर हे ऐकून खूप छान वाटलं. तर अशाच काहीतरी नवीन नवीन गोष्टी मुलांसोबत करत जा, मुलांनाही फन वाटेल आणि मुलंही खुश राहतील. तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.